हरिओम श्रीराम अंबज मी अरुंधती विरा गाडगीळ कोथरूड उपासना केंद्र पुणे। मी हा अनुभव जो सांगणार आहे तो माझ्या बाबांच्या रिलेटेड आहे। माझे बाबा आता 73 वर्षाचे आहे। एक दिवस ते मला रात्री 11:30 मला म्हटले की बघ अरुंधती माझ्या कानामध्ये काहीतरी आहे। म्हणजे मी कानात बोट घालतो आहे पण मला हाताला लागतंय असं कोरडं कोरडं असं। म्हटलं ठीक आहे बघते म्हटलं मी। मग ते बघितलं मी तर मला कान जेव्हा बघितला तर कानमध्ये मला एकदम बारीक सुखोल दिसू होतो। मला कानचा जो पडदा आपण बघितला दिसतो ना का तसं मला काही दिसत नव्हतं। म्हटलं ठीक आहे बापाला म्हटलं की बाप्पा बघ तुला जे उचित पाठ ते करतो। मग पहिले बाबांना पण उधी लावली आणि मला पण लावली कारण ती मला काढून बघायचं होतं काय झालंय काय नाही ते। मग उधी लावली मी आणि बघितलं तर व्यवस्थित बघितल्यानंतर कळलं की आपण जे कानामध्ये हेडफोन घालतो ना तर त्याचं रबर जे होतं ते बाबांच्या कानामध्ये अडकलं होतं। आणि मग ते हलवताना ते कान का थोडंसं खाजायचा आपण कान बोटं घालतात तसं त्यामुळे ते हलवायचं तर ते अजून आतात जात होतं ते। मग म्हटलं काढू कसं आता तर आपल्याकडे जी मेडिकलच्या किटमध्ये फर्स्ट एडच्या किटमध्ये हे असते कात्री असते बारीकवाली ती म्हणते थोडी थोडी टोकदार आहे त्याने काळाचा प्रयत्न करू आपण। मग ती टोक काळाचा प्रयत्न केला तर ती कात्री धारदार असल्यामुळे ते रबर होतं ते कट व्हायला लागलं होतं। बापाला म्हटलं बापा काढू कसं आता तूच मला काहीतरी आयडिया दे कसं काढू ते। कारण की म्हटलं जर आपण एअरबड साफ करायला घेतलं तर ते आतात जाईल अजून तर करू कसं। तर मला आठवलं की जुन्या काळामध्ये कसं म्हणजे लोक ते वापरायचे ते चिमटा काढून कान साफ करायचे ते होते। मग ते मी शोधलं कुठे ठेवलंय काय मुलीला विचारलं कुठे मग तिने सांगितलं मम्मा तू इथे ठेवलं आहे ते हे बॅग हे काढून मी काढलं ते। बापाला म्हटलं थँक्यू तुम्हाला शोधून दिलं म्हणून। म्हणजे कसं असतात काही काही गोष्टी वेळेस जपून ठेवल्या वस्तू असतात त्या लवकर सापडत नाही पण बाप्पाची कृपया ते मला लगेच सापडलं। मग हळूहळू त्या चिमट्याने मी हळूहळू कान नाजूक असतो ना तर हळूहळू काढत काढत ते नंबर काढलं एकदम लिहिले आपण बापाने काढून घेतलं म्हणजे काढलं आणि बघितलं तर कात्याला पण खूप असं मळ लावलं होतं। 2-3 दिवस झाले कानात अडकलं होतं आणि ते समजलं नाही बाबांना पण वाटलं काय ते अडकले कापून कापूस ठेवलंय काय असतं ना पहिले वाटलं होतं। पण मग ते कापून निघालं आणि त्यानंतर मग त्यांना परत बाबांना उभी लावली मी आणि त्या कानामध्ये जे आपलं आयुर्वेदिक तेल असतं ते म्हणजे थोडंस मला हे होत आहे फुशकिंची आग होतीये तर मी कसं ते तू तेल घालून दे म्हणजे ते नॉर्मल होऊन जाईल मग। तर मग ते तेल घातलं बाबांना बरं वाटलं बापाला म्हटलं बापा अंबज्ञ अशी तुझी कृपा असू दे। हरिओम श्रीराम अंबज नमस्कार।